ना आता बघूयात एंटरटेनमेंट विश्वातल्या बातम्या झटपट. क्रिश थ्रीच्या यशाचा सर्वाधिक फायदा जर कुणाला झाला असेल तर तो विवेक ओबेरॉय आणि कंगना राणावतला. कंगना आणि विवेक ओबेरॉयची यात मुख्य भूमिका नसल्या तरी महत्वपूर्ण भूमिका आहेत आणि या दोघांनी त्यांच्या भूमिकांना न्याय दिलाय. बॉस या सिनेमानंतर चर्चेत आलेलं नाव शिव पंडित, मात्र शिव पंडितनं अनुष्का शर्माच्या LS10 या चित्रपटात काम करायला नकार दिलाय. महत्वाचं म्हणजे या सिनेमाची हिरोईनही अनुष्का असणार आहे. रितेश देशमुखनं किंग खान शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसची सजावट केली आहे. रितेश अभिनयाबरोबरच अंतर्गत सजावटीचंही काम करतो. रितेशनं रेड चिलीज एंटरटेनमेंटची केलेली सजावट शाहरुखला फारच आवडली आहे. आलिशान कार आणि महागड्या गाड्या हे सेलिब्रिटीच्या संपत्तीचा एक मुख्य भाग असतात. सेलिब्रिटींकडे वेगवेगळ्या कारचं कलेक्शन आढळून येतं. मुन्हा भाई आता संजय दत्तकडे सर्वात जास्त कारचं कलेक्शन आहे. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्या अफेअरच्या चर्चा सर्वश्रुत आहेत आणि या चर्चा राणीनं दिवाळी आदित्यच्या घरी त्याच्या कुटुंबाबरोबर सेलिब्रेट केली. भारतीय संगीतसृष्टीतील जादूगार AR रहमान यांचा कॅनडामध्ये आगावेगळा सन्मान करण्यात आला. कॅनडातील मरखम शहरातील एका रस्त्याचं नामकरण अलायखा रहमान असं करण्यात आलेलं आहे. तिथल्या सरकारनं या स्वर सम्राटाला मानाचा मुजरा केला. बिग बींनी दिवाळीनिमित्त खास जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं आणि या पार्टीला बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र या पार्टीचं खास आकर्षण ठरलं ते रणबीर कपूर आणि कतरिना कैफ. ही जोडी एकत्र बिग बींच्या पार्टीला हजर होती. झी 24 तास एक पाऊल पुढे.